किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत या वादामध्ये आज नव्या आरोपांच्या फैदी झडल्या. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा नवे आरोप केले. मुंबईमध्ये पवई इथल्या पुनर्विकास प्रकल्पात सोमय्या यांनी बोगस लोकांना घुसवून शेकडो कोटी रुपयांची वसुली केली असा आरोप राऊतांनी केलाय. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या नावावर सोमय्या यांनी शेकडो कोटी रुपये उकळल्याचा आरोपही राऊतांनी सोमय्यांवर केलाय. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते, त्यामुळे राऊत यांच्या या आरोपांची दखल सरकारकडून कशी घेतली जाते याबाबत उत्सुकता आहे. पेरूबाग पासपोली बराबर ना? बरोबर. पेरूबाग पासपोली का लगभग 138 एकर का भूखंड है आयआईटी, उसने साफ करके लिया पुनर्वसनाच्या नावाखाली. पुनर्वसनाच्या नावाखाली, पुनर्वसनाच्या नावाखाली 433 लोक बोगस. कितना? 433 बोगस लोगों को अंदर घुसाया जिनका उसके ऊपर अधिकार नहीं है, लेकिन बाहर से घुसाया उनके एजेंटों ने. किरीट सोमय्या के एजेंट है वहाँ. 433 लोगों से 25-25 लाख रुपए लिए गए, ये मेरी जानकारी है एजेंट के थ्रू. 25-25 लाख यानी 200-300 करोड़ से के ऊपर का ये व्यवहार है. देवेंद्र फडणवीसांना कल्पना असेल याची असं मला वाटत नाही. ही जसं ईडीच्या नावावरती वसुली चालू आहे, सीबीआयच्या नावावरती वसुली या माणसाने केली. हा दलाल आहे, हा लफंग आणि चोर आहे. तशी त्यांनी दिल्लीतल्या काही मंत्र्यांच्या नावावर प्रमुख तीसुद्धा प्रकरणं मी काढतो आहे, देतो आहे. अमित शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढलेले आहेत. फडणवीसांच्या नावावरती, मुख्यमंत्र्यांच्या नावावरती तेव्हाच्या त्यांनी हे कोट्यावधी रुपये काढलेले आहेत. हे रेकॉर्डवरती आहे. काय करायचं ते करा. सर आपके पास बँक वापस बोलता हूं मैं. उखडणार तो उखाडलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.